आज बारा डिसेंबर सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस प्रेक्षकांनो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि चित्रपट सृष्टी यांचं नातं वेगळंच होतं त्यामुळे बाळासाहेबांच्या हयातीत घडलेला रजनीकांत यांचा एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार दहा मध्ये रजनीकांत यांचा रोबोट हा चित्रपट आला होता या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत मुंबई आले आणि त्यांनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली बाळासाहेबांनी देखील त्यांच्या व्यस्त कामातून या भेटीसाठी वेळ काढला मातोश्रीनं चित्रपटसृष्टीतल्या पाहुणचार केलाय ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे बाळासाहेब आणि रजनीकांत यांच्या भेटीचे साक्षीदार आहेत भेटीसाठी रजनीकांत मातोश्रीवर पोहोचताच त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या खणखणीत आवाजात बाळासाहेबांना जय महाराष्ट्र साहेब म्हणत वाकून नमस्कार केला संजय राऊत सांगतात रजनीकांत दक्षिणेतले महानायक पण भेटीसाठी ते अगदी साध्या कपड्यांमध्ये आले आपण सुपरस्टार असल्याचा कोणताही मोठेपणा त्यांनी केला नाही या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भेटीदरम्यान रजनीकांत जास्तीत जास्त वेळ मराठीतूनच बोलत होते इतकंच नाही तर मी महाराष्ट्रातलंच आहे नंतर कर्नाटक आणि तामिळनाडूत गेलो त्यामुळे मी आवर्जून मराठी बोलतो हे रजनीकांत यांनी भेटीदरम्यान स्पष्ट केलं तामिळनाडूतल्या राजकारणाबाबतही रजनीकांत यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली बाळासाहेब आणि रजनीकांत या आधीही एकमेकांशी बोलले होते पण त्यांची ही भेट ऐतिहासिक होती दोन महानायक एकमेकांना भेटले रजनीकांत यांनी तर स्पष्टच केलं की बाळासाहेब हे त्यांच्यासाठी देवासमान आहेत दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते थलायवा रजनीकांत यांना त्यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा